नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे माझे विद्यार्थी मित्र आणि इतरही बरेचशी माणसं हे मला काही पुस्तकांबद्दल सांगत असतात की संभाजी महाराजांवर एखादं पुस्तक वाचायला भेटेल का, किंवा त्यांच्या पुस्तक कुठलं वाचावं, तर ते छावा कादंबरीच उदाहरण देतात किंवा इतर कुठल्या तरी कादंबरी सांगतात किंवा आणखीन कुठल्याही संभाजी महाराजांवरच पुस्तक रेकमेंड करतात. तर असं न करता मी तुम्हाला एक सुंदर असं पुस्तक सांगेल की जे तुम्ही संभाजी महाराजांवर वाचलं पाहिजे. तर त्या पुस्तकाचं नाव आहे संभाजी. ही विश्वास पाटलांनी संभाजी महाराजांवर लिहिलेली अतिशय सुंदर कादंबरी आहे. कादंबरी अतिशय जाड आहे, तिची प्राइस 480 रुपये आहे. आता नवीन घ्यायला गेलं तर हे 500 रुपयाच्या वर तुम्हाला मिळणार आहे. परंतु माझ्या शब्दांवर विश्वास असू द्या, हे पुस्तक घेतल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे वाया गेले असं कधीच वाटणार नाही. एवढं उत्कृष्ट असं पुस्तक आहे. संभाजी महाराजांच्या जीवनातील छोटे छोटे प्रसंग अतिशय सुंदररित्या मांडलेले आहेत. त्यांचं वैवाहिक आयुष्य, दुसरा विवाह, त्याची कारण, त्यांनी दिलेर खानाच्या छावणीमध्ये ते का गेले त्याची कारण, ते परत का आले त्याची कारण, शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळी ते शृंगारपुरी होते तेव्हा त्याची कारण, ही सगळी त्या पुस्तकामध्ये फार सुंदररित्या वर्णन केलेले आहेत. आणि सगळ्यात हृदयद्रवक आणि डोळ्यात अश्रू आणणारा, अगदी या कादंबरीशी तुम्ही एकरूप व्हाल असा प्रसंग म्हणजे शेवटचे 42 दिवसांचा प्रसंग, जेव्हा औरंगजेबाने संभाजी महाराजांना अतिशय हालहाल करून, अतिशय यातना देऊन, त्यांचा आणि त्यांचे परम मित्र कवी कलश यांना मृत्यूदंड दिलेला आहे. तर ते सगळं अतिशय नाट्यमयरित्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि ते सत्य आहे. त्यामुळे तुम्ही ही कादंबरी जरूर वाचा. इतर कादंबरी वाचण्यापेक्षा मला विश्वास पाटलांच्या कादंबऱ्या जरा जास्त आवडत असल्यामुळे मी तुम्हाला हे रिकमेंडेड करेन. तुम्ही हे जरूर घ्या आणि जरूर वाचा. एखाद्या लायब्ररीमध्येही तुम्ही सदस्यत्व घेऊ शकता, त्यामध्येही तुम्हाला ही कादंबरी उपलब्ध होईल. धन्यवाद.